हेलो एवरीवन, इन प्रीवियस लेक्चर बिकॉज ऑफ सम इनकन्वीनियंस वी आर स्टॉप एट दिस पॉइंट. सो नाउ वी विल कंटिन्यू विद दैट पॉइंट. नाउ वी आर सीइंग द टाइप्स ऑफ टैबलेट्स. द नेक्स्ट टाइप इज एफरवेसेंट टैबलेट्स. सो फर्स्ट थिंग, एफरवेसेंस इज द फॉर्मेशन ऑफ बबल्स बिकॉज ऑफ द इवैल्यूएशन ऑफ द कार्बन डाइऑक्साइड. So effervescent tablets are uncoated tablets that generally contain acid substances like citric acid and the tartaric acid and carbonates or the bicarbonates, and which react rapidly in the presence of water by releasing the carbon dioxide. Okay, effervescent tablets contain acid and the bases. So the acid like citric acid and the tartaric acid and the bases like the carbonates and the bicarbonates. So when this acid and bases reacts in presence of water, there is a formation of carbon dioxide. So when we add such a effervescent tablet to the water, immediately the carbon dioxide get evolved and the bubbles get formed, and this formation of bubble because of the evolution of the carbon dioxide is known as effervescence. Okay. So why this type of tablets are prepared, or what is the aim to prepare such type of effervescent tablets? Because when they get dissolved in the water, there is a rapid tablet dispersion and the dissolution. Okay, tablet get break immediately because of the evolution of carbon dioxide, so that tablets rapidly disintegrate or break down in the small particles, so that the drug get rapidly dissolve in the water. So when we take such drug solution, we get an immediate therapeutic action. Okay, जो काही आपल्याला desired action हवी ते आपल्याला immediately मिळते. For example is a Disprin tablet. मी टी व्ही वरती ॲड पाहिली असाल. ओके, Disprin tablet वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर सेम effervescence प्रोड्यूस होतात, आणि जेव्हा आपण असं सोल्युशन पितो आहे तेव्हा आपल्याला इमिजिएटली त्याची ॲक्शन मिळते. अगेन देर इज अ प्लीजंट टेस्टिंग कार्बोनेटेड ड्रिंक. बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड, द लिक्विड विच इज और सोल्यूशन विच इज फॉर्म, इट इज अ कार्बोनेटेड ड्रिंक विच हॅज अ प्लीजंट टेस्ट. जसे की आपले कोल्ड ड्रिंक्स असतात, बरोबर आहे, की त्यांना एक प्लीजंट अशी टेस्ट असते, त्या टाईपचं हे सोल्यूशन तयार होतं. सो अगेन ते ॲक्सेप्टेबल असतं आणि आपल्याला त्यातून रॅपिड ॲक्शन मिळते. ओके, सो दिस इज अबाउट द एफरवेसन टॅबलेट. वेल नोन एक्झाम्पल इज द Disprin टॅबलेट. यू कॅन सी इन द डायग्राम ऑल्सो हाउ एफरवेसन्स आर फॉर्म. ओके, जेव्हा आपण ती टॅबलेट वॉटरमध्ये ॲड करतो तेव्हा त्यातून एफरवेसन्स किंवा बबल्स तयार होतात. आणि आता बबल्स का तयार होतात, तर जेव्हा ॲसिड आणि बेसेस रिॲक्ट होतात त्यातून कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होतो, त्यामुळे बबल्स फॉर्म होतात. द नेक्स्ट आर द च्युएबल टॅबलेट्स. Chewing means चघळणे. Okay, chewable tablets means which are chewed in the mouth and after that it is swallowed. So they are tablets that chewed prior to swallowing. First आपण ह्या tablets तोंडामध्ये चघळायच्या असतात, मग त्याचे smaller particles तयार झाले की ते smaller particles आपण swallow करायचे. So they are designed for administration of drugs to children, that is for vitamin products. Okay, जे काही विटॅमिन प्रोडक्ट्स वगैरे आहेत, विटॅमिन सी असेल, तर त्यासाठी आपण इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, लिमसी विच इज अ विटॅमिन सी टॅबलेट, ही च्युएबल टॅबलेट आहे, की जस्ट आपण काय करायचे, तोंडामध्ये चघळायची असते, पाण्यासोबत ती इंटॅक्ट घ्यायची नाही आपल्याला. सो लहान मुलांसाठी आपण फ्लेवर्ड असे टॅबलेट्स तयार करू शकतो. अगेन अँटासिड टॅबलेट आहेत, जेलुसिल, डायजिन टॅबलेट. ओके, त्यासुद्धा आपण च्युएबल टॅबलेट्समध्ये तयार करतो. अगेन अँटासिड च्युएबल टॅबलेट फॉर्ममध्ये करण्यासाठी अजून एक फायदा असा आहे की जेव्हा आपण अँटासिड टॅबलेट्स लाईक जेलोसिल तोंडामध्ये चघळतो किंवा त्याचं च्युईंग करतो तेव्हा काय होतं, त्यातून स्मॉलर पार्टिकल्स तयार होतात अँटासिड ड्रगचे, आणि ते आपण जेव्हा स्वॉलो करतो त्यातून आपल्याला ड्रग पार्टिकल रिड्यूस झाल्यामुळे इमिजिएट ॲक्शन मिळते. ओके, बिकॉज ऑफ रिडक्शन ऑफ पार्टिकल साईज ऑफ ड्रग, वी गेट अन इमिजिएट ॲक्शन ऑफ दॅट ड्रग.
सो दिस इज अबाउट द च्युएबल टैबलेट्स विच आर च्यूड इन द माउथ बिफोर स्वालोइंग. ओके, द पार्टिकल साइज गेट डिक्रीज सो दैट वी गेट एन इमीजिएट एक्शन ऑफ द ड्रग. ओके, और द ड्रग गेट डिजॉल्व फास्टली सो वी गेट एन इमीजिएट एक्शन ऑफ दैट ड्रग. द नेक्स्ट आर द लोजेंजेस. The next type of tablets are the lozenges. So lozenges are again a type of tablets, or these are the solid preparation consisting of sugar and gum, and the latter giving the strength and cohesiveness to the lozenges and facilitating slow release of the medicament. Okay, the well-known lozenges are the Strepsil cuff lozenges or the Vicks lozenges. Okay. स्ट्रिप्सिल तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. दे आर द टाईप ऑफ लोजेंजेस. जनरली दीज लोजेंजेस आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कफ. सो लोजेंजेस आर अ टाईप ऑफ टॅबलेट्स विच आर मेड अप फ्रॉम द शुगर अँड टाईप ऑफ गम. ओके, द गम लाईक ट्रगाकन गम, अकेशिया. सो बाय मिक्सिंग द शुगर अँड दिस गम, in that mixture we can add our drugs which are used for the cough treatment. Generally the lozenges are harder than the tablets, or they has a particular strength and cohesiveness or stickiness. So when we keep that lozenges in the mouth, or when we chew that lozenges in the mouth, they get dissolved slowly and they releases the drug slowly. Okay, so that what happen, अ टाईप ऑफ विस्कस लिक्विड गेट फॉर्म. ओके, जेव्हा आपण हे अशा प्रकारचे स्ट्रिप्सिल लोजेंजेस वगैरे आहेत ते जेव्हा तोंडामध्ये चघळतो तेव्हा काय होतं, त्यातून एक विस्कस असं लिक्विड त्यातून तयार होतं. सो व्हेन वी स्वॅलो दॅट लिक्विड, द कॉन्टॅक्ट टाईम बिटवीन द थ्रोट अँड द ड्रग गेट इन्क्रीज. ओके, त्यामुळे काय होतं आहे, जे काही ड्रग्ज आपण कफ ट्रीटमेंटमध्ये यूज करतो किंवा सोअर थ्रोटसाठी यूज करतो आहे, ते ड्रग आपल्या थ्रोटच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त वेळासाठी राहतात आणि आपल्याला तिथे त्याचा मॅक्झिमम इफेक्ट मिळू शकतो. सो इट इज यूज टू मेडिकेट द माउथ अँड थ्रोट फॉर द स्लो ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडायजेशन ऑर कफ रेमेडीज. ओके, इन केस ऑफ इंडायजेशनमध्ये सुद्धा आपण लोजेंजेस यूज करू शकतो, किंवा सोअर थ्रोट कफ ट्रीटमेंटसाठी सुद्धा लोजेंजेस यूज करू शकतो. तर आता लोजेंजेसला जो काही हार्डनेस आला आहे तो कशामुळे आला आहे, बिकॉज ऑफ द शुगर अँड गम. त्यामुळे त्याला एक पर्टिक्युलर हार्डनेस येतो आणि ते स्लोली डिझॉल्व होतात. सो दिस इज अबाउट लोजेंजेस. देन नेक्स्ट आर द पेस्टिल्स. पेस्टिल आर ऑल्सो सिमिलर टू द लोजेंजेस, बट दे आर सॉफ्टर दॅन लोजेंजेस. पेस्टिल्स आर सॉलिड मेडिकेटेड प्रिपरेशन डिझाईन टू डिझॉल्व स्लोली इन द माउथ. ओके, सेम ॲज लोजेंजेस, दे ऑल्सो गेट डिझॉल्व स्लोली इन द माउथ. दे आर नॉट टेकन इट वॉटर. ओके, आपण ते वॉटरसोबत घ्यायचे नाही, जस्ट आपण माउथमध्ये त्यांना च्युईंग करायचं त्यांचं. देन दे आर सॉफ्टर दॅन लोजेंजेस अँड देअर बेसेस आर आयदर ग्लिसरॉल अँड जिलॅटिन ऑर अकेशिया अँड शुगर. ओके, दे हॅज अ जेली लाईक, दे आर जेली लाईक टॅबलेट्स. ओके, सो दे आर मेड अप ऑफ जिलॅटिन अँड ग्लिसरॉल और अकेशिया अँड शुगर. दे आर सॉफ्टर दॅन लोजेंजेस और दे आर जेली लाईक टॅबलेट्स. दे आर ऑल्सो च्यूड इन द माउथ. यू कॅन सी इन द डायग्राम ऑल्सो. देन नेक्स्ट आर द पिल्स. So pills are solid oral dosage forms of spherical shape prepared from one or more medicaments incorporated with the inert excipient. You can see in the diagram, generally homeopathic medicines are available in the form of pills, white spherical tablets. So pills are solid oral dosage forms of spherical shape which are prepared from one or more medicaments. We can incorporate a single drug or more than one drug with the inert excipient like lactose.
जनरली नाउ पिल्स आर नॉट यूज और दे आर रेयरली यूज नाउ इन होम्योपैथिक मेडिकेशंस. द पिल्स आर यूज और यू कैन सी इन द अनदर डायग्राम ऑल्सो द न्यू टाइप्स ऑफ पिल्स. सो ऑल्सो यू हैव सीन द कैप्सूल्स विच आर फील्ड विद अ स्फेरिकल स्मॉल टैबलेट्स. ओके दे आर ऑल्सो टाइप ऑफ पिल्स. सो यू कैन फील्ड दिस पिल्स इन टू कैप्सूल शेयर ऑल्सो. ओके सो दिस इज अबाउट द टाइप्स ऑफ टैबलेट्स. जनरली देर इज अ स्मॉल डिफरेंस बिटवीन द कंपोजिशन ऑफ ईच टाइप ऑफ टैबलेट एंड यूज ऑफ ईच टाइप ऑफ टैबलेट. ओके अनकोटेड टैबलेट्स असतील किंवा बक्कल टैबलेट आहेत, सबलिंग्युअल टैबलेट्स, इफरवेसेंट टैबलेट्स, ह्या प्रत्येकाचं कंपोजिशन किंवा फॉर्म्युलेशन हे स्लाइटली वेगळं आहे आणि त्याचा यूज आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बक्कल टॅबलेट्स ह्या बकल कॅव्हिटीमध्ये इन बिटवीन चीक अँड गम प्लेस करायचं आहे. सबलिंग्युअल टॅबलेट आपल्याला बिलो द टंग प्लेस करायच्या आहेत. किंवा अनकोटेड टॅबलेट्स, कोटेड टॅबलेट्स आपल्याला इंटॅक्ट वॉटरसोबत स्वॉलो करायचे असतात. इफरवेसेंट टॅबलेट ज्या आहेत त्या आपल्याला वॉटरमध्ये डिझॉल्व करून नंतर ते सोल्युशन ड्रिंक करायचं आहे. सो अशा प्रकारे प्रत्येक टॅबलेटचा यूज हा वेगळा वेगळा आहे डिपेंडिंग ऑन देअर डिझायर्ड थेरापिटिक ॲक्शन. आपल्याला जी काही ॲक्शन हवी आहे त्याप्रमाणे हा टॅबलेट डिझाईन केलेले आहेत आणि त्यांचा यूज हा सुद्धा आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. सो अगेन यू हॅव अ कम्प्लीट टॅबलेट चॅप्टर लेटर ऑन. त्यामध्ये आपण पूर्णपणे टॅबलेटचं फॉर्म्युलेशन कशाप्रकारे केलं जातं, ग्रॅन्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं, कोटिंग कसं केलं जातं, डिफरंट इक्विपमेंट्स, टॅबलेट पंचिंग मशीन काय आहे, ते कसे वर्क करतात, टॅबलेटचं इव्हॅल्युएशन कसं करायचं आहे, टेस्टिंग कसं करतो आपण, हे सर्व इन डिटेलमध्ये आपल्याला टॅबलेट ह्या सेपरेट चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. जस्ट तुम्हाला इथे क्लासिफिकेशन दिलेलं आहे की टॅबलेट्सचे कोणते कोणते टाईप्स आहेत आणि त्यांचा यूज आपण कसा करतो. सो दिस इज अबाउट द टॅबलेट्स. देन द नेक्स्ट युनिट सॉलिड डोसेज फॉर्म इज द कॅप्सूल. ओके ऑल ऑफ यू आर फॅमिलियर विथ द कॅप्सूल, ऑल ऑफ यू आर यूज ऑर टेकन द कॅप्सूल ऑल्सो. सो हाऊ वी कॅन डिफाईन देम. कॅप्सूल्स आर सेल्फ कंटेन सॉलिड ओरल डोसेज फॉर्म in which the medicament or medicaments along with the suitable excipients is enclosed in a empty gelatin shell. Okay, so what is capsule? They are self-contained solid dosage form in which medicament or medicaments, that is a single drug or a mixture of drugs along with suitable excipients like diluents is enclosed in a empty gelatin shell. ओके कॅप्सूल हे काय आहे? इट इज अ सेल्फ एनक्लोज सॉलिड डोसेज फॉर्म. ओके ते एक प्रकारचं एनक्लोज केलेला डोसेज फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये कॅप्सूलची शेल असते विच इज मेड अप फ्रॉम द जिलॅटिन. कॅप्सूलचे दोन पार्ट आहेत. ओके जी काही आपली कॅप्सूल शेल आहे त्याचे दोन पार्ट असतात, दॅट इज कॅप्सूल शेल बॉडी अँड कॅप. तर त्या कॅप्सूलच्या बॉडीमध्ये आपले ड्रग किंवा मिक्सचर ऑफ ड्रग्स अलॉंग विथ अदर एक्सिपियंट्स फील केलं जातं इन द फॉर्म ऑफ पावडर्स, ग्रॅन्युल्स और पिल्स आणि त्याला कॅपने आपण एनक्लोज करून घ्यायचं. सो यू कॅन सी इन द डायग्राम ऑल्सो देर आर डिफरंट साइजेस ऑफ द कॅप्सूल फ्रॉम 0 to 5. ओके विच हॅज अ टू डिफरंट कलर्ड पार्ट्स. द लार्जर पार्ट इज नोन एज बॉडी इन विच वी आर फिलिंग अवर ड्रग and we are enclosing that body with cap. okay je kai color tumhala diste green asel blue kiwa orange madhe he kay ahet tacha cap ahet ki je apan tane capsule close karto kiwa tumcha ghari jar ka capsule astil tar tumhi ta open karun sudha baghu shakta. ek larger part asto ani ek smaller part asto. larger part apla body ahe ki jacha madhe ti powder fill keleli aste ani tala apan cap ne close karun ghetto. so capsule shell has a two parts, that is body and cap. The drug or the mixture of drugs along with excipients is filled in a cap in the body and which is closed by using caps. Generally the capsule shell is made up from the gelatin. Also the different plasticizers are added in that formulation of the capsule shell. So there are two types of capsule, that is hard gelatin capsule and a soft gelatin capsule. Okay.
तुम्ही डायग्राममध्ये इथे बघू शकता, लेफ्ट साईडला काय आहे, हार्ट जिलेटिन कॅप्सुल्स आहेत की ज्याला दोन पार्ट असतात, त्या थोड्या हार्ड असतात, सो त्यांना आपण हार्ट जिलेटिन कॅप्सुल्स म्हणतो. आणि तुम्ही येलो कलरच्या बाजूला बघू शकता राईट साईडला, त्या आपल्या आहेत सॉफ्ट जिलेटिन कॅप्सुल, बिकॉज त्या आपल्याला थोडं सॉफ्ट फील होतात. अशा विटॅमिन ई कॅप्सूल असतील किंवा अदर मल्टीविटॅमिन कॅप्सूल असतील, पुदिनहराच्या कॅप्सूल तुम्ही पाहिले असाल, ओके. सो त्या आपल्या आहेत सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल. तर आता ह्यामध्ये डिफरन्स काय आहे दोघांमध्ये, ओके. सो आता इथे तुम्ही क्लिअरली बघू शकता सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूलचं थोडं आपलं सॉफ्ट फील होतात आणि अदर असतात त्या हार्ड जिलॅटिन कॅप्सूल. सो फर्स्ट आहे सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल. सॉफ्ट जिलॅटिन शेल मॅन्युफॅक्चर्ड इन वन पीस विथ अ ड्रग युजली इन अ लिक्विड फॉर्म इन साइड द शेल. फॉर एक्झाम्पल द फॅट सोल्युबल विटॅमिन्स दॅट इज विटॅमिन ई, देन प्रोकार्डिया विच इज अ निफिडेपिन ड्रग, ओके. वेन अवर ड्रग इज प्रेझेंट इन अ लिक्विड फॉर्म, फॉर एक्झाम्पल सर्टन फॅट सोल्युबल विटॅमिन्स लाईक विटॅमिन ई, तुम्ही विटॅमिन ईच्या कॅप्सूल बघितलं असाल, ओके, विच इज अ फॅट सोल्युबल विटॅमिन अँड विच इज प्रेझेंट इन अ लिक्विड फॉर्म. विटॅमिन ई हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं. सो द ड्रग विच आर प्रेझेंट इन अ लिक्विड फॉर्म, सर्टन विटॅमिन्स ऑर सर्टन ड्रग्स लाईक निफिडेपिन इज देअर, फॉर दॅट ड्रग्स वी कॅन एनक्लोज देम इन अ सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल, और वी कॅन मेक अ सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल शेल अँड वी कॅन एनक्लोज द ड्रग इन दॅट शेल. जनरली सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल इज आर द इंटॅक्ट ऑर द सिंगल युनिट, त्याचे आपण दोन पार्ट सेपरेट करू शकत नाही. बट इन केस ऑफ हार्ट जिलॅटिन कॅप्सूल देर आर टू पार्ट्स ऑफ द कॅप्सूल शेल, दॅट इज बॉडी अँड कॅप. सो हार्ट शेल मॅन्युफॅक्चर इन अ टू पीसेस दॅट फिट टुगेदर अँड होल्ड द ड्रग आयदर इन अ पावडर ऑर अ ग्रॅन्युलर फॉर्म, ओके. हार्ट जिलॅटिन कॅप्सूलच्या बॉडीमध्ये आपण आयदर पावडर किंवा ग्रॅन्युल्ससुद्धा फील करू शकतो आणि त्याला आपल्याला जस्ट कॅपने क्लोज करायचं. ओमेज कॅप्सूल बघितलं असाल किंवा अदर डिफरंट टाईप्स ऑफ हार्ट जिलॅटिन कॅप्सूल्स आर देअर. अगेन यू हॅव अ कॅप्सूल चॅप्टर सेपरेटली, इन दॅट वी विल सी हाऊ दिस कॅप्सूल शेल आर प्रिपेअर्ड, व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ कॅप्सूल शेल, हाऊ दे आर फिल्ड. वी विल सी द कॅप्सूल फिलिंग मशीन ऑल्सो, अगेन सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल मेकिंग मशीन ऑल्सो देअर. सो वी विल सी द वर्किंग और हाऊ दे आर ॲक्च्युली मॅन्युफॅक्चर्ड इन द इंडस्ट्री. सो नाऊ वी हॅव टू रिमेंबर देर आर टू टाईप्स ऑफ कॅप्सूल, सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल अँड द हार्ड जिलॅटिन कॅप्सूल. सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूलला सिंगल युनिट असतात की ज्याच्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये ड्रग आपण फील करतो, आणि हार्ड जिलॅटिन कॅप्सूल ह्याला दोन पार्ट्स आहेत, बॉडी आणि कॅप, की ज्याच्यामध्ये आपण आयदर पावडर किंवा ग्रॅन्युल्स फील करू शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द टॅबलेट्स अँड कॅप्सूल्स. द नेक्स्ट टाईप ऑफ सॉलिड डोसेज फॉर्म इज द पावडर्स, ओके. ॲज दर नेम इंडिकेट्स, दीज आर द पावडर्स. सो फार्मास्युटिकल पावडर्स आर इंटिमेट मिक्सचर ऑफ ड्राय फायनली डिवायडेड ड्रग्स ऑर केमिकल्स इंटेंडेड फॉर इंटरनल ऑर द एक्सटर्नल यूज. सो सिम्पली पावडर, दीज आर द मिक्सचर ऑफ वन ड्रग ऑर द टू ड्रग्स अलॉंग विथ द अदर एक्सिपिएंट्स लाईक फ्लेवर्स ऑर द कलरंट्स, ओके. सो पावडर्स आयदर यूज इंटरनली ऑर अप्लायड एक्सटर्नली. फार्मास्युटिकल पावडर्स, फॉर एक्झाम्पल ओ आर एस पावडर आहे, इलेक्ट्रॉल पावडर, अदर तुमची प्रोटीनुल्स पावडर असेल, स्पोरॅलॅक पावडर आहे, ह्या काय केल्या जातात, इंटरनली आपण ॲडमिनिस्टर करतो, ओरली ॲडमिनिस्टर करतो. अदर डस्टिंग पावडर्स असतील किंवा प्रिकली हीट पावडर्स असतील, कँडिड पावडर आहे, अँटीफंगल पावडर्स आहेत, की ज्या बॉडीच्या एक्सटर्नल पार्ट्सवरती अप्लाय केल्या जातात. सो पावडर्स कॅन बी यूज इंटरनली ऑर एक्सटर्नली. ओके, देन द मिक्स पावडर्स मे बी स्टोर्ड इन अ ड्राय फॉर्म अँड मिक्सचर प्रिपेअर्ड बाय द फार्मासिस्ट वेन रिक्वायर्ड फॉर डिस्पेन्सिंग बाय सस्पेंडिंग द पावडर्स इन द अप्रोप्रिएट वेहिकल. ओके, ड्रगला आपण अप्रोप्रिएट वेहिकल्स इनर्ट मटेरियलसोबत मिक्स करून ते डिस्पेन्स करू शकतो. सो यू कॅन सी इन द डायग्राम ऑल्सो ओ आर एस पावडर इज देअर.
So various type of powders are there. Some powders are taken internally by mixing with some vehicles like water or the milk. Okay, proteinless powders आहे की जे आपण मिल्क सोबत मिक्स करून घेतो आहे, किंवा ओ आर एस पावडर आहे की जे आपण वॉटरसोबत मिक्स करून घेतो. सो डिफरंट टाईप्स ऑफ पावडर्स विच वी कॅन टेकन इंटरनली, और सम पावडर्स लाईक कँडीड डस्टिंग पावडर और बेटाडीन डस्टिंग पावडर, नेबासल पावडर, ओके विच और द प्रिकली हीट पावडर्स आर देअर. डिफरंट प्रिकली हीट पावडर्स आर देअर विच आर अप्लायड ऑन द एक्सटर्नल पार्ट्स ऑफ द बॉडी. Again, dusting powders are of two types, that is medicated dusting powder and the non-medicated or the non-medicated dusting powders or surgical powders are there, which are applied on the open wounds or the umbilical cords. Okay, then next are the granules. So granules, these are the free flowing powder aggregates consisting of drugs and suitable excipients and often supplied in a single dose sachets. Okay. The well known granules are the Eno. तुम्ही इनो चे कधी पावडर ग्रॅन्युल्स पाहिलेत का? जनरली ते फ्री फ्लोइंग पावडर आहे. अगेन इट इज अ टाईप ऑफ पावडर्स बट द फ्लो प्रॉपर्टीज आर इन्क्रीज बाय कन्वर्टिंग द powder into the granules, that is large particle. Okay, powder cha conversion jeva apan large particles madhe karto tela apan mhanto granules. So we can say them as the aggregates or the powder aggregates. Jar ka single powder asel tar generally tachi flow property hi good nasate kiwa te easily flow hot nahi powders. पण हेच जर का आपण पावडरचे ॲग्रिगेट्स तयार केले किंवा ग्रॅन्युल्स तयार केले तर काय होतं, ग्रॅन्युल्सची फ्लो प्रॉपर्टी ही चांगली असते किंवा ते ग्रॅन्युल्स इझिली फ्लो होऊ शकतात. सो पावडरमध्ये सुटेबल बाइंडिंग एजंट्स ॲड करून त्यापासून आपण ॲग्रिगेट्स तयार करू शकतो किंवा लार्ज पार्टिकल्स तयार करू शकतो, त्यांना आपण ग्रॅन्युल्स म्हणतो. सो सम ग्रॅन्युल्स आर प्लेस ऑन द टंग अँड स्वॅलोड विथ वॉटर अँड अदर्स आर इंटेंडेड टू बी डिझॉल्व इन वॉटर बिफोर टेकिंग. काही ग्रॅन्युल्स आपण माउथमध्ये प्लेस करायचे आहेत अबाव द टंग आणि नंतर ते वॉटरसोबत स्वॅलो करायचे आहेत, किंवा काही ग्रॅन्युल्स वॉटरमध्ये मिक्स करून नंतर ते आपल्याला ड्रिंक करायचे आहे सोल्युशन. So effervescent granules evolve carbon dioxide when added to the water. So same as the effervescent tablets, effervescent granules also contain the acid base mixtures. So in presence of water, there is a formation of carbon dioxide which produces the carbonated drink, or effervescence is produced when we add such granules to the water. So what is the benefit of using these granules? So why the powders are converted to the granules? Only the reason is that to increase the flow properties. Okay, as such powder hai easily flow hot nahi kiwa tyanna ek tharavik asa flow nasto. To increase the flow properties we are converting powders to the granules. Okay, so that is the main reason powders are converted to the granules. Granules are लार्जर पार्टिकल साईज दॅन द पावडर्स. ओके, पावडरच्या पार्टिकल्सपेक्षा ग्रॅन्युल्स हे लार्ज साईजचे आहेत, त्यामुळे त्यांची फ्लो प्रॉपर्टीसुद्धा इन्क्रीज होते, म्हणजेच काय ते इझिली फ्लो होऊ शकतात. सो हिअर वी कम्प्लिटेड द सॉलिड डोसेज फॉर्म्स, इन दॅट वी कवर्ड द टॅबलेट, कॅप्सूल, पावडर्स अँड द ग्रॅन्युल्स. The next type of dosage form depending on the physical form is the gases. So pharmaceutically, gaseous dosage forms can be defined as any elastic aeriform fluids in which the molecules are separated from one another so have to free path. So these are the pressurized dosage form or elastic aeriform fluids
अंडर प्रेशर दे गेट कन्वर्ट्स इंटू फ्लूइड एंड वेन वी रिलीज द प्रेशर दे गेट कन्वर्ट्स इंटू द गैस द वेल नोन इज द LPG गैस ओके तो आपला डोमेस्टिक यूजचा गॅस आहे. मेडिसिनलमध्ये आपण एरोसोल्स असतील किंवा डिओडरन्स आहेत त्या टाईप ऑफ गॅशियस डोसेज फॉर्म. अंडर प्रेशर ते लिक्विड फॉर्ममध्ये असतात आणि जेव्हा आपण प्रेशर रिलीज करतो विथ द हेल्प ऑफ वॉल और स्प्रेज दे गेट कन्वर्ट्स इंटू गॅस. ओके सो एक्झाम्पल ऑफ गॅशियस आर द प्रेशराइज एरोसोल्स अँड द इनहेलर्स. सो फर्स्ट आर द एरोसोल्स. एरोसोल्स मीन्स स्प्रेज ओके रेली स्प्रे असेल किंवा डिफरंट तुमचे डिओडरंट स्प्रे आहेत दॅट टाईप ऑफ एरोसोल्स. सो प्रोडक्ट दॅट इज पॅकेज अंडर प्रेशर अँड कंटेन द थेरापिटिकली ॲक्टिव इन्ग्रेडियंट्स दॅट आर रिलीज अपॉन ॲक्टिवेशन ऑफ अन अप्रोप्रिएट वॉल इन द फॉर्म ऑफ स्प्रे मिस्ट फोम एक्सेट्रा. ओके जनरली एरोसोलमध्ये काय असतं अंडर प्रेशर आपलं ड्रग सोल्युशन असेल किंवा ड्रग अलॉंग विथ अदर प्रोपेलंट फील केलं जातं. सो व्हेन वी रिलीज द प्रेशर विथ द हेल्प ऑफ वॉल जेव्हा आपण ती वॉल प्रेस करतो तेव्हा काय होतं त्यातून प्रेशर रिलीज केलं जातं आणि त्यातून स्प्रे प्रोड्यूस होतो. आयदर स्प्रे होऊ शकतो किंवा मिस्ट किंवा फोम ओके शेविंग फोम पाहिला असेल तुम्ही तर दे आर टाईप ऑफ एरोसोल्स. अंडर प्रेशर ते लिक्विड फॉर्ममध्ये असतात आणि जेव्हा आपण वॉल ऑपरेट करतो प्रेस करतो तेव्हा त्यातून स्प्रे फॉर्म होतो विच कंटेन द स्मॉलर पार्टिकल्स. तुम्ही ते डायग्राममध्ये बघू शकता जो काही स्प्रे प्रोड्यूस झाला त्याच्यामध्ये स्मॉलर ग्लोब्युल्स किंवा पार्टिकल्स प्रेझेंट असतात की जे आपल्या स्किनवरती इझिली स्प्रेड होऊ शकतात. अगेन दीज आर इंटेंडेड फॉर टॉपिकल ॲप्लिकेशन टू द स्किन ॲज वेल ॲज लोकल ॲप्लिकेशन इन टू द नोज दॅट इज नेझल एरोसोल्स माउथ दॅट इज लिंगल एरोसोल अँड द लंग्स दॅट इज इनहेलेशन एरोसोल. ओके सो हे अशा प्रकारचे एरोसोल्स आपण आयदर नोजमध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो किंवा माउथमध्ये किंवा लंग्समध्ये सुद्धा आपण ते इनहेल करू शकतो किंवा एक्सटर्नली आपण स्किनवरती हे एरोसोल्स अप्लाय करू शकतो लाईक डिओडरंट स्प्रे असतील किंवा तुमचे रेली स्प्रे आहेत डिफरंट टाईप्सचे ओके पेन रिलीविंग स्प्रे असतील हे सुद्धा आपण ते यूज करू शकतो. सो व्हॉट इज द बेनिफिट ऑफ युझिंग दिस एरोसोल. द ड्रग इज प्रेझेंट इन अ डिझॉल्व फॉर्म सो व्हेन वी स्प्रे दॅट पर्टिक्युलर फॉर्म्युलेशन ऑन टू द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी इट गेट इमिजिएटली स्प्रेड ऑन स्किन अँड द ड्रग गेट ऍब्झॉर्ब इमिजिएटली सो वी गेट अ लोकल ॲक्शन इमिजिएटली. द नेक्स्ट आर द इनहेलर्स. ओके यू कॅन सी इन द डायग्राम ऑल्सो फ्रॉम दॅट यू विल गेट आयडिया इमिजिएटली. जनरली अस्थमा पेशंट्स आर यूजिंग सच टाईप ऑफ इनहेलर्स. ओके सो इनहेलर इज अ स्पेशल क्लास ऑफ डोसेज फॉर्म कन्सिस्टिंग ऑफ अ ड्रग और कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्स दॅट बाय वर्च्यू ऑफ देअर हाय प्रेशर कॅन बी कॅरीड आउट बाय अन एअर करंट इन टू द नेझल पॅसेज वेअर द एक्झर्ट देअर इफेक्ट. ओके अ स्पेशल टाईप ऑफ डिझाईन पम्प्स आर यूज और दे हॅज अ स्पेशल टाईप ऑफ कंटेनर्स सो व्हेन वी ऑपरेट दॅट पर्टिक्युलर पम्प अ स्प्रे इज प्रोड्यूस विच गेट डायरेक्टली एंटर्ड और कॅरीड आउट इन टू द नेझल पॅसेज. जनरली अस्थमा पेशंट्स आर यूजिंग सच टाईप ऑफ इनहेलर्स अँड इनहेलर फॉर्म्युलेशन मे बी प्रेझेंट इन द पावडर फॉर्म ऑर इन लिक्विड फॉर्म. सो व्हेन वी ऑपरेट सच पम्प्स द पावडर्स डिरेक्टली गेट डिपॉझिट और कॅरीड आउट इन टू द रेस्पिरेटरी ट्रॅक द सोल्युशन गेट डायरेक्टली कॅरीड आउट इन टू द रेस्पिरेटरी ट्रॅक वेअर द ड्रग एक्झर्ट देअर इफेक्ट इमिजिएटली. ओके सो इन केस ऑफ अस्थमा पेशंट वी आर यूजिंग सच टाईप ऑफ पम्प्स. इन केस ऑफ अस्थमॅटिक अटॅक इफ द पेशंट ऑपरेट्स और टेक सच टाईप ऑफ पम्प्स इट गेट्स इमिजिएट रिलीव बिकॉज ड्रग गेट डिरेक्टली ट्रान्सपोर्ट इन टू द रेस्पिरेटरी ट्रॅक. ओके ड्रग हे डिरेक्टली रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये पोहोचतं आणि आपल्याला इमिजिएट रिलीफ मिळू शकतो.
सो ड्रग यूजिंग लाइक एंटी एलर्जिक और एंटी अस्थमैटिक और स्टेरॉयडल ड्रग्स आर जनरली फॉर्मुलेटेड इन द फॉर्म ऑफ इनहेलर्स विच आर यूज फॉर द अस्थमा पेशेंट्स. We can use the metered pump also. From that, we will get a exact dose of that drug. Okay, meter valves are there. Then inhalations are finally powdered drugs, solutions or the suspension of drugs. विच आर एडमिनिस्टर्ड बाय द नेजल और ओरल रूट. ओके इनहेलेशन इनहेलर्समध्ये आपण आदर पावडर्स किंवा सस्पेन्शन किंवा सोल्युशन्स ॲडमिनिस्टर करू शकतो. सो पंप्स विच आर द स्पेशल डिवायसेस आर यूज टू फॅसिलिटेट द ॲडमिनिस्ट्रेशन. ओके so there are two types of gaseous dosage form, that are aerosols and the inhalers. So what is the difference between aerosol and inhalers? Aerosols are the pressurized dosage form. Okay, under pressure upon the drug feel karto hai, so when we release pressure it get convert into gas or in the form of spray or foam. And inhalers madhe kay ahe, just specially design device like pumps use kele jatat ani tatun apan पावडर किंवा सोल्युशन किंवा सस्पेन्शन फॉर्ममधले फॉर्म्युलेशन्स इनहेल करू शकतो. एरोसोल्स हे ॲदर टॉपिकली किंवा इंटरनलीसुद्धा यूज करू शकतो आणि इनहेलर्स जे आहेत ते फक्त आपण रेस्पायरेटरी ट्रॅक्ससाठीच यूज करतो किंवा ते इनहेल करतो आपण फक्त. द नेक्स्ट टाईप ऑफ डोसेज फॉर्म इज द पॅरेंट्रल्स. अगेन इट इज अ डिफरंट टाईप of the dosage form which come under the category of sterile dosage forms. So we have seen in the first lecture, second lecture of this chapter, that is what is meant by parenterals. There are different routes of administration. One of them is the parenteral route of administration. So para means outside and interon means intestine. The drug which are administered outside to the intestine, they are known as parenterals. सो विच आर इंट्रोड्यूस अदर दॅन बाय वे ऑफ द इंटेस्टाईन, की जे ड्रग आपलं इंटेस्टाईनपर्यंत पोहोचतच नाही, डिरेक्टली आपण ब्लड सर्क्युलेशनमध्ये ते ड्रग इंजेक्ट करतो आहे. ओके सो डिफरंट पॅरेंटल रूट्स लाईक सबक्युटानियस, इंट्रा आर्टेरियल, इंट्राव्हेनस, इंट्राडर्मल, इंट्राथिकल, इंट्रामस्क्युलर, दीज आर द डिफरंट पॅरेंटल रूट्स. सो ॲट दॅट डिफरंट साईड्स वी आर इंजेक्टिंग अवर ड्रग सो दॅट द ड्रग डिरेक्टली गेट एंटर इन टू द ब्लड स्ट्रीम. ओके सो पॅरेंटल्स आर डिफाईन ॲज स्टराईल डोसेज फॉर्म्स मीन्ड फॉर ॲडमिनिस्ट्रेशन इन टू द बॉडी बाय मीन्स ऑफ इंजेक्शन, इन्फ्युजन अँड द इम्प्लांटेशन अँड द मेजरली थ्रू द इंट्रावेनस, इंट्रामस्क्युलर अँड द सबक्युटानियस रूट. ओके यू कॅन सी इन द डायग्रॅम ऑल्सो इट इज अ स्ट्रक्चर ऑफ स्किन. The subcutaneous injections are given at the site, at the region of subcutaneous layer of the skin. Then intramuscular injections are given in the muscles. Intravenous injections are given in the directly in the veins. Okay, so these are the different sites of administering the parenterals. So next thing is parenterals, these are the sterile dosage form. Okay, so what is mean by sterile? स्टराईल मीन्स निर्जंतुक. ओके मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जातं? इट इज अ निर्जंतुक. सो स्टराईल मीन्स वॉट? एनिथिंग विच इज फ्री फ्रॉम ऑल टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ऑल्सो फ्रॉम द पायरोजन. अशा गोष्टी की ज्या पूर्णपणे बॅक्टेरिया फ्री किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम फ्री आहेत किंवा पायरोजन फ्री आहेत. ओके की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट नसतात किंवा पायरोजनसुद्धा प्रेझेंट नसतात. So parenteral, these are the sterile dosage form, means they are free from all types of microorganisms, all types of जे काही व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस जे काही आहेत ह्या सर्व मायक्रोऑर्गॅनिझममध्ये येतात. ओके सो पॅरेंटल दीज आर द फ्री फ्रॉम ऑल टाईप्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स अँड देअर पायरोजन्स. सो वॉट इज मीन बाय पायरोजन्स?
pyrogens, these are the metabolic products of the bacteria. Generally, pyrogens, these are the lipid in nature. So if pyrogens and get entered in our body, then they cause the rise in temperature of the body, or they may produce the fever condition. Okay, ज्याप्रमाणे वायरसेस किंवा बॅक्टेरिया याच्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतात, त्याचप्रमाणे पायरोजन्स हे सुद्धा बॅक्टेरियाचे मेटाबॉलिक प्रोडक्ट्स असतात. जर का हे पायरोजन्स आपल्या बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर केले गेले तर त्यातून आपल्याला फीवर कंडिशन प्रोड्यूस होऊ शकते किंवा आपल्या बॉडीचं टेम्परेचर राईज होऊ शकतं. जर का जास्त प्रमाणात पायरोजन्स बॉडीमध्ये एंटर झाले तर अजून सिरियस कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. सो टू अवॉइड धीस, our parenters should be sterile. So to make them sterile, the different sterilization processes are used, like autoclaving kiwa gaseous sterilization is there. Okay, so this is about parenters. Then next are the types of parenterals. There are two types of parenterals depending on their volume, that is small volume parenterals and the large volume parenterals. So up to 100 ml, from 0.5 ml to 100 ml, we can say them as the small volume parenterals, and above 100, up to 1000 ml, we can say them as the large volume parenterals. Generally small volume parenterals are packed either in the vials or in the ampules, and large volume parenterals like infusions, salines, are packed in the plastic or the glass bottles. तुम्ही खाली डायग्राममध्ये बघू शकता, टू टाइप्स ऑफ कंटेनर्स आर देअर. फर्स्ट आहे आपली वायल, की ज्याला रबर क्लोजरने क्लोज केलं जातं आणि वरती ॲल्युमिनियम किंवा प्लास्टिकचं क्रीम बसवलं जातं किंवा सील बसवलं जातं. आणि सेकंड आहे आपले ॲम्प्युल्स. ओके, जे बॉटल, जे लार्ज नेक टाईप बॉटल जे आपल्याला दिसतात ते आपल्या आहेत ॲम्प्युल्स. ओके, जनरली सिंगल डोस इज पॅक इन द ॲम्प्युल्स अँड मल्टिपल डोसेस लाईक 2 or 5 डोसेस आर पॅक इन द वायल्स. ओके, सो फ्रॉम रबर क्लोजर वी कॅन रिमूव अ सिंगल डोस. जर का ड्रग्सचे 2 किंवा 5 डोसेस जर का असतील तर ते वायल्समध्ये पॅक केले जातात आणि त्याच्या रबर क्लोजरमध्ये आपण इंजेक्शनची निडल पेनिट्रेट करून इझिली त्यातून रिक्वायर्ड डोस रिमूव्ह करू शकतो. आणि जर का सिंगलच डोस पॅक करायचा असेल आपल्याला तर तो आपण ॲम्प्युल्समध्ये पॅक करू शकतो. सो व्हाईल युझिंग दिस ॲम्प्युल, त्याची नेक ब्रेक केली जाते आणि त्यातून आपलं मेडिसिन रिमूव्ह केलं जातं. अगेन पॅरेंटल मे बी प्रेझेंट ॲज अ पावडर, सोल्युशन, सस्पेन्शन ऑर द इमल्शन. तुम्ही जर का इंजेक्शन कधी पाहिलं असाल तर आयदर ते लिक्विड क्लिअर असू शकतं किंवा ते सस्पेन्शन असू शकतं किंवा ते इमल्शन पण असू शकतं, ऑर सर्टन पावडर इंजेक्शन्स आर देअर. सर्टन अँटीबायोटिक्स लाईक अमॉक्सिसिलिन असेल किंवा अमिकासिन असेल, ह्याचे आपल्याला पावडर इंजेक्शन मिळतात. सो दीज पावडर इंजेक्शन्स आर मिक्स विथ अ स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन बिफोर ॲडमिनिस्ट्रेशन and immediately they are injected to the patient. Okay, je kai powder form madhe injection astat te injection daicha adi doctor kay kartat, sterile water for injection ta madhe add kartat required amount madhe, ani tyapasun je kai solution kiwa suspension tayar hoil te immediately patient la dile jata. So why we are preparing the powdered injection? Certain drugs are there which get decomposed in presence of water, so for that drugs we are supplying them as a dry powder, and before administration they are mixed with the water and immediately administered to the patient. Okay, ase kai drugs ahet ki je water cha presence madhe decompose hou shaktat kiwa degrade hou shaktat kiwa tyanta hydrolysis hou shakta, asha drugna apan dry form madhe supply karayche astat ani injection dyaycha adi te apan tyacha conversion solution madhe karayche ani immediately te patient na inject karayche. ओके, इफ द ड्रग इज सोल्युबल इन वॉटर देन वी कॅन मेक देम ॲज अ सोल्युशन.
If our drug is insoluble in water, then we can convert them in the suspension. And if our drug is oil or in liquid form, then we can make them as the emulsion. Okay, so this is about the parenterals. So main part in parenteral is that parenteral are the sterile dosage form, means they are completely free from all types of microorganisms and the pyrogens. The next thing is, which are the different routes of parenteral administration? These are intravenous, intramuscular, subcutaneous, intra-arterial, intracardiac, intrathecal, intracerebral. Okay, so at these different sites, we can directly inject our formulation. The next thing, there are two types of parenteral depending on the volume, that is small volume parenterals and the large volume parenterals. त्यांचा वॉल्यूम किती आहे त्याप्रमाणे त्यांचे दोन टाइप आहेत. बिलो 100 जर का वॉल्यूम असेल तर त्याला आपण स्मॉल वॉल्यूम पॅरेंटल म्हणू शकतो, आणि अबव 100 ml अप टू 1000 ml वी कॅन से दॅम ॲज द लार्ज वॉल्यूम पॅरेंटल. अगेन डिपेंडिंग ऑन द फॉर्म्युलेशन, पावडर फॉर्ममध्ये आहेत की सस्पेन्शन आहेत की सोल्युशन आहेत की इमल्शन आहेत, त्याप्रमाणे सुद्धा त्याचे चार टाइप्स असतात. ओके, अँड कंटेनर्स यूज फॉर पॅरेंटल आर द वायल्स, ॲम्प्युल्स ऑर द लार्ज प्लास्टिक बॉटल्स आर देअर. Okay, so in diagram you can see the which type of containers are used for the packaging of parenterals. So here we completed the classification of dosage form depending on the physical form. So we covered the liquid dosage form, then semi-solid dosage forms, solid dosage form and the gaseous dosage form, and one more type is the parenteral dosage form. So from next lecture we will continue with the novel drug delivery system, which is the next topic in this chapter. So all of you go through these or the notes which are provided, and for any query you can ask me anytime. Okay, so thank you for your attention. Okay, thank you.